रामा एग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। नमस्कार, बळीराजाला मानाचा मुजरा। आज आपण संभाजी चिंतू गुंड मुकंपोस्ट अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या डाळिंबाच्या प्लॉट वरती बघत। या प्लॉट साठी रामा एग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी मोहोळ तालुक्याचे श्रीयुत राहुल भानसर यांनी ज्यावेळेस हे डाळिंब 7 महिन्याची लागण होती, हा पहिलाच भार आहे, 7 महिन्याची लागण होती, तर 7 महिन्यापासून आतापर्यंत त्यांनी आपल्या रामा एग्रोटेक कंपनीचं शेड्यूल दिलेलं आहे। आता सरासरी बघायला गेलं तर 60, 70, 80, 90, 100 सेटिंग आहे। मित्रांनो, आज तारीख आहे 24 एप्रिल 2023। गुंडे साहेब नमस्कार। नमस्कार। आज तारीख आहे 24 एप्रिल 2023। जसं मी काय म्हणलं की आज तुमच्या बागेला किती महिने पूर्ण झालेले आहेत लागण केल्यापासून? 16 ते 17 महिने पूर्ण झालेले आहेत, बरोबर का नाही? 16 ते 17 महिने पूर्ण झाले, म्हणजे 7 महिन्यापासून या बागेला आपल्या शेड्यूल आहे, बरोबर का? म्हणजे राहुल भानसाहेब यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणजे लहानपणापासून याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, शेड्यूल केलं, म्हणून आज 18 महिन्यामध्ये या बागेला 60-70 तुमचं सेटिंग आहे। तर याला रामा एग्रो कंपनी उत्पादन वापरेल का? भरपूर वापरेल, सरांनी सांगेल ती वापरलेली, प्रॉपर नियोजन केलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का शेतकरी मित्रांनो, आज 24 एप्रिल 2023 आज जवळजवळ आपण 5 ते 6 शूटिंग काढलेले आहेत, बरोबर? त्या 5 ते 6 शूटिंगच्या डाळिंबाच्या काढलेल्या आहेत, त्याचं प्रत्येक डाळिंबाचं नियोजन हे रेस्ट पिरियड पासून आहे, अधून मधून धरलेलं नाही, इथलं केल्यापासून सुद्धा धरलेलं नाही, तर रेस्ट पिरियड असल्यामुळे प्रत्येक बागा ह्या लोड झालेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे या डाळिंबाची तारीख सुद्धा जानेवारी 2023 आहे, इथलीची तारीख, बरोबर? इथलेची तारीख जानेवारी 2014 14व्या महिन्यात तुम्ही धरलेलं आहे। सांगायचे तात्पर्य काय की 14 महिने धरले, 14, 15, 16, 17 17 महिन्याचा आता प्लॉट झालेला आहे, अजून 3-4 महिने टायमिंग आहे, तर बघू शकता। म्हणजे सांगायचे तात्पर्य काय, हे बघा, झाड अक्षरशः खाली पूर्ण लोड आहे, पूर्ण लोड आहे, घसच्या घस बघा, एवढं लोड आहे, पहिलाच भार आहे शेतकरी मित्रांनो, काय पहिलाच भार आहे, पण एवढाच पहिला भार का सक्सेसफुल झालेला आहे? तर बघा, रेस्ट पिरियड पासून रामा एग्रो कंपनीचे प्रतिनिधी या, तर यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे। हे बघा, प्लॉट एकदम सक्सेसफुल झालेला आहे। तरी पण आपण फळ मोजूया, तुम्ही इकडून मोजा, मी इकडून मोजतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135
17 महिन्यामध्ये, आज तारीख आहे 24 एप्रिल 2023, 17 महिने, या गुंड साहेब, 17 महिन्यामध्ये जवळजवळ आपल्या ह्या बागेला 100+ सेटिंग आहे. एकच नाही, कुठल्याही झाड बागान, कुठली फांदी बागान, कुठले खोड बागान, सगळं खोडावरती सेटिंग आहे. शेतकरी मित्रांनो, खूप जबरदस्त सेटिंग आहे. या प्लॉटला रेस्ट पिरियड पासून, म्हणजे बाग ज्यावेळेस लागण गेली, लागण केल्यापासून केल्याच्या नंतर 7 महिन्यापासून रामा एगोडे कंपनीचे प्रतिनिधी राहुल याला शेड्यूल पूर्ण केलेला आहे. हे बघा, एकच नाही, असं मोकार आहे, मोकार सेटिंग आहे, मोकार सेटिंग. शेतकरी मित्रांनो, हा जानेवारी 2023 याला पहिलं पाणी आहे, इथलं आहे. बऱ्याचशा जानेवारीतल्या बागा फेल गेलेल्या आहेत, म्हणजे 80-90% बागा ह्या फेल गेलेल्या आहेत. 80-90% बागा ह्या नारळावरती गेलेल्या आहेत. बघा, जबरदस्त सेटिंग आहे, जबरदस्त सेटिंग आहे. घसच्या घस लागलाय, बघा कसा घस लागलाय. जसा द्राक्षाचा घस असतो तसा डाळिंबाचा घस लागलेला आहे. टोटली मार्गदर्शन याला रामा एगोडे कंपनीच्या औषधांचं प्रोडक्ट झालेलं आहे, प्लस रामा एगोडे कंपनीचे प्रतिनिधी राहुल भानुसे यांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं, मोकार सेटिंग आहे. बघा घस, ही कसा घस लागलाय बघा, 1, 2 आणि 3 घस सेटिंग आहे. 2 बघा खोडाला, 2 कुठेही जावा प्रचंड सेटिंग आहे. वरती बघा, 3, 3, 4, 4 एका फांदीला आहे. बघा ही फांदी बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एका फांदीला 6-6 सेटिंग आहे. तर यांनी काय वापरलं आहे, रामा 0-28 बायोसृष्टी, रामा कॅल्शियम बोरॉन बायोसृष्टी सायझर, नीम करंज बायो समृद्धी डाळिंब स्पेशल, हे सगळं वापरलं आहे. गुंड साहेब,
आता रामा एग्रो कंपनीचे जे काही जैविक औषधं वापरले आहेत प्लस 7 महिन्यापासून या भागाला जे रेस्ट पिरियड असेल किंवा लहानपणापासून जे काही सांभाळ तुमच्या मेहनतीनं तुमच्या जिद्दीनं तुमच्या कष्टानं आणि रामा एग्रो कंपनीचे प्रदीप यांच्या मार्गदर्शन जो केलेला आहे याच्यावरती प्लॉट चांगला आहे का? एकदम चांगला, एक नंबर नक्की. हो नक्की. जे आपले डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत जो महाराष्ट्रातले हे दिवसेंदिवस बाग निमेटोडने बाग चाललेली आहे, मरीने बाग चाललेली आहे, थ्रिप्सने बाग चाललेली आहे, तेलेने बाग चाललेली आहे, पिनोलबोरने बाग चाललेली आहे, या भागातल्या 7 झाडांकडून गेलं. हा एक पण झाड गेलेलं एकही डाळिंब त्याच्यात आपल्या घरात नाही, एकही तेलेचं डाळिंब घेत नाही. शेतकरी मित्रांनो, आज टेम्परेचर बघा, ह्युमिडिटी बघा. मागच्या 8 दिवसाचा विचार केला तर प्रचंड ह्युमिडिटी, पाऊस आहे, आभाळ आहे, प्रचंड ह्युमिडिटी आहे, तरी पण या भागावरती तेल्या नाहीये. कारण या स्टेपमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तेल अटॅक करतो हिरव्यामध्येच, बरोबर. या ठिकाणी कुठेही तेलाचं फळ दिसत नाही. तर गुंड साहेब मला सांगा आणि भानू साहेब मला सांगा, जो आपला महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग आहे, डाळिंब उत्पादक शेतकरी वर्ग आहे, हा दिवसेंदिवस डाळिंब या पिकामध्ये खचत चाललाय, हरत चाललाय, दमत चाललाय, त्याची उमेद ही हरत चाललेली आहे, त्याला एक नवी उभारी देण्याचं काम भानू साहेब असतील किंवा रामायगडे कंपनीचे जे काही जैविक उत्पादन असतील ते करू शकतात का? करू शकतो, बरोबर. 100% जैविक म्हणजे ह्याला अजून रासायनिक कसला डोस दिला नाही, फक्त वॉटर सोल्युबल दानेदार मिक्सर. 7 महिन्यापासून नुसतं शेणखत भरपूर. शेतकरी मित्रांनो, जर कोणाला विश्वास वाटत नसेल तसं तुमचं पुन्हा एकदा नाव आणि पत्ता सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. भाजी चिंतू गुंड, राहणार रानगर, तालुका मोह, जिल्हा सोलापूर. ओके, पुणे सोलापूर हायवे पासून हा प्लॉट फक्त साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि माड्यापासून किती 7 ते 8 किलोमीटर माड्यापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे. कोणाला जर प्लॉट पाहायचा असेल तर बघू शकता. आणि विशेष म्हणजे या प्लॉटच्या ज्यावेळी हार्वेस्टिंग होईल, या प्लॉटवरती ज्यावेळी हार्वेस्टिंग होईल, मित्रांनो नोंद करून ठेवा, तर ज्यावेळेस या प्लॉटची हार्वेस्टिंग होईल 3 महिन्याच्या नंतर त्यावेळेस आपण याच ठिकाणी जवळजवळ 200 शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा घेणार आहोत. तर तुम्ही आवर्जून बघू. म्हणजे हे शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की हे एका गोष्टीवर ठाम राहिले, एका गोष्टीवरती ठाम राहिले प्लॉट हे. बघा शेतकरी ह्यांना बरेच जण आतापर्यंत बऱ्याच जणांनी केलं की असं होत नाही. त्यांचा मोठा भाव आहे नानासाहेब गुंड, हे लहान आहेत. नानासाहेब गुंड असा आहे की भावांचा असा आहे की एक गोष्ट धरली की त्यांनी किती बाकी फेल गेली तर चालेल, एकच माणसाचा ऐका. आणि विशेष म्हणजे ह्यांचं फक्त एकच होतं की चलबचल होत होत, त्यामुळे ह्यांना जास्त करून भेटत होती माणसं. म्हणजे असं होत सेटिंग होत नाही, जरा प्रॉब्लेम येते. हे वायबल व्हायचंय आणि ह्यांचा भाव असा आहे की एक गोष्ट झाली एकच गोष्ट. त्यामुळे प्लॉट सक्सेस झालेला, त्यामुळे बाकी सक्सेस आता ह्या कंडिशन मध्ये. येस, या कंडिशन मध्ये बाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकरी बांधवांना डाळिंबामध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवायचंय, त्यांनी रेस्ट पिरियडपासून डाळिंबावरती काम करणं गरजेचं आहे. रेस्ट पिरियडवरती जर आपण डाळिंबावरती खूप चांगल्या प्रकारे काम केलं तर निश्चितच आपली डाळिंब खूप चांगल्या प्रकारे सेटिंग होऊ शकते, चांगल्या प्रकारे साईज येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं तेल्या हा कंट्रोल राहू शकतो जर रेस्ट पिरियडपासून काम केलं तर. तर त्यासाठी रामा एग्रो कंपनीचे प्रतिनिधी राहुल बानो सर हे प्लस शेतकरी मित्रांचे तुम्हाला मोबाईल नंबर त्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. पण शेतकरी मित्रांनो, ज्यांना ज्यांना खूप चांगल्या प्रकारे डाळिंबामध्ये यश मिळवायचं, मी डाळिंब का हा शब्द वापरतोय, तर शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवून देणार आता सध्याच्या घडलं एकच पीक म्हणजे डाळिंब. हा, डाळिंबामध्ये प्रचंड अडीअडचणीत, कारण कुठलंही पीक घ्या, कुठल्याही पिकामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये अडीअडचणी असतात, त्या अडीअडचणीवरती जर आपण खूप चांगल्या प्रकारे जर मात केली, सोल्युशन जर पाडलं, तर निश्चितच आपण डाळिंबामध्ये यश मिळवू शकतो. समाधानात? हा, समाधान. 100% हो, 100%. नाच केला पण वाया नाही गेला, बरोबर ना? नाच केला पण वाया नाही गेला. यस. तर ह्या आहेत गुंड साहेब, मुक्काम पोस्ट अनगर तालुका. एका गोष्टीवर शेतकरी मित्रांनो, हे जर काटेकोरपणे जर पाळलं आज म्हणजे आजच फवारणी करायची, वातावरण खराब झालेलं आहे, तरच आपण डाळिंबामध्ये यश मिळवू शकतं. आजचं उद्यावर जर ढकललं तर रोगराई वाढणार आहे, त्याच्यामध्ये यश मिळणार. त्यामुळे अजून एका सुद्धा फळावर थ्रिप्स चाटलेलं नाही किंवा कॅल्शियम बोरॉनची डिफिशियन्सी नाही, कुठेही काही नाही. म्हणजे एकंदरीत प्लॉट सक्सेस आहे, सक्सेस आहे. मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हणतो, याच प्लॉटवरती आपल्याला खूप मोठा शेतकरी मेळावा घ्यायचा आहे, तुम्ही कधी हार्वेस्टिंगच्या वेळेस. ओके, धन्यवाद.